आपल्याकडं असं म्हटलं जायचं की तो निसर्ग आहे त्याला कोण हात लावणार आहे बाबा तो कधी येईल कधी पडल आणि कधी काही होऊ शकतं तो शेवटी राजा आहे आणि निसर्गाला कुणी चॅलेंज करायचं वर जाऊन कोणी पाहिलं आहे किंवा त्या आभाळाला कोण हात लावणार आहे निसर्गाचा अंदाज व्यक्त केला जाऊ शकत नाही किंवा ते खरं काय ते सांगितलं जाऊ शकत नाही पण हे सगळं असताना एक माणूस येतो आणि तो माणूस आल्याच्यानंतर तो माणूस सांगेल तसाच पाऊस पडायला लागतो सांगेल त्या तारखेला सांगेल तसं टायमावर पाऊस पडायला लागतो आणि त्यावेळेला लोकांना वाटायला लागतं की पंजाब डक म्हणजे खरंच काहीतरी मोठी ताकद आहे बा आणि सगळ्या लोकांचा विश्वास अगदी पटवून बसतो की श पंजाब यांनी सांगितलं की सोयाबीन काढायचं पंजाब डक यांनी सांगितलं की ते कामं शेतातले करायचे प्रत्येक गोष्टीला पंजाब डक काय म्हणतात एवढंच नाही ही विश्वासार्हता एवढी जाऊन पोहोचली की लोक लग्नाच्या तारखा काढायला एखादा अवकाळी पाऊस पडू नये याच्यासाठी आधी पंजाब डक यांना विचार अशा पद्धतीची जोकसुद्धा तपाठीमागच्या महिन्यात चालू होते की अवकाळी पाऊस येऊन लग्नाचे सगळे मंडप उडून जाऊ नये याच्या आधी पंजाब डकला विचारून तारीख काढा म्हणजे पाऊस येणार नाही लग्न चांगलं जे काही कार्य करायचं ते चांगलं होईल इतकी विश्वासार्हता ही जाऊन पोहोचली पण हे सगळं असताना आता नवीन हंगाम शेतकऱ्याचा चालू होतो आहे आणि पंजाब डक यांनी दिलेला अंदाज होता की बाबा या महिन्यात सुरुवातीला पाऊस पडणार आहे पेरण्या होणार आहेत अशा पद्धतीचा त्यांचा तो अंदाज होता व्हिडिओसुद्धा सगळीकडे व्हायरल आहे आणि मग काय झालं डग साहेबांना अंदाज दिला मग सगळ्या शेतकऱ्यानं आपल्या कामाला सुरुवात केली की कि डग साहेबांना अंदाज दिला आहे त्याच्यामुळं हा खरा ठरणार आहे मग बी बियाणं खरेदी करण्यासाठी उडी पडली याच्यावर आत्ताच व्हिडिओ मी बनवला होता की बाबा सध्या शेतकऱ्याला जे काही मार्केटला बी बियाणाचे रेट वाढलेले आहेत कापसाची पिशवी हजार बाराशे रुपयाला शेतकऱ्याला विकली जाते हे सगळं कशामुळं तर बाबा ऐन वेळेला आपल्याला भेटणार नाही आणि म्हणून शेतकरी ह्या सगळ्या गोष्टी आणायला चालू आहे किंवा घरी असलं पाहिजे उद्या जर अचानक पाऊस पडला ओल गेली तर आपण लगेच पिढनी करायला मोकळे मग असं म्हणून ह्या बी बिया कंपन्यांच्या सगळे बियाणं विकली गेली किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग आत्ता पाऊस पडला नाही याच्यावर आत्ता बऱ्याच पोस्ट पडायला लागल्या की पंजाब डग यांचा अंदाज खरा ठरला नाही पंजाब डग यांना अंदाज व्यवस्थित दिला नाही मी ह्या सगळ्या पोस्ट पाहत असताना एका चॅनलनंसुद्धा सुद्धा न्यूज चॅनलनं बातमी लावली होती की डकांचे अंदाज खोटे ठरले यावेळेस म्हणजे अशा पद्धतीची ती बातमी होती पण हे सगळं पाहत असताना त्याच्यावरच्या कमेंट या आधी सगळ्या गोष्टी वाचत होतो काही लोकांचं म्हणणं आहे किंवा कंपन्याकडनं पैसे घेतले असतील काय काय बऱ्याच गोष्टी त्याच्या खाली लिहिलेल्या होत्या पण हे सगळं असताना मुद्दामून हा व्हिडिओ बनवतो आहे की बाबा इतक्या वेळेस इतके वर्ष किंवा इतके, इतके दिवस झालं ते खरा अंदाज पंजाब डकांनी शेतकऱ्याला दिला चॅनलनं कोणत्या बातमी लावली नाही बरं का एवढंच नाही तर त्यांना हवामान खात्यात इकडं तिकडे घ्या जेणेकरून शेतकऱ्याला फायदा घेईल हा मुद्दासुद्धा एकाही चॅनलनं उचलून धरला नाही बरं का आता पंजाब डक म्हणजे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग मी त्यांची बाजूही ओढत नाही मी शेतकऱ्याला जे आहे त्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो न्यूज चॅनल चॅनलनं एखाद वेळेस रिपोर्ट काढलेला असतो की बाबा ह्या इलेक्शनमध्ये हे लोकं जिंकणार आहे अशा पद्धतीचा एक अहवाल काढला असतो तो अहवाल आजपर्यंत कधीच खरा ठरला नाही याच्यावर आम्ही कधी बोलत नाही पण डग साहेबाचा एक अंदाज खोटा ठरला किंवा तो झाला नाही ब आता याच्यावरती त्यांच्या पेजला किंवा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला नियमितपणे व्हिडिओ किंवा कसं काय पाऊस पडला नाही तर वादळ आलं त्या वादळामुळं वाऱ्याची दिशा बदलली अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यावर एक्सप्लेनसुद्धा केलं आहे किंवा के त्याच्यामुळं पाऊस लांबला गेला आहे आता त्यांनी पुढली तारीख पंचवीस काहीतरी जून दिलेली तर त्या तारखेला पाऊस पडणार असं त्यांचं म्हणणं आहे पण हे सगळं जरी असलं ना तरी मग आता ह्या दोषी धरायचं कोणाला किंवा डग साहेबांना अंदाज सांगितला तो खोटा ठरला त्यांचंही वाऱ्याची दिशा बदलली त्यामुळे अंदाज बदलला सरळ त्यांनी एका शब्दात सांगून टाकलं दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचं असं म्हणणं बऱ्याच आलं की बाबा आम्ही त्यांनी अंदाज सांगितला म्हणून बियाणं चढ्या किंवा मोठ्या दरानं खरेदी केली सातशेची बॅग हजार बाराशेला खरेदी केली दहा दहा वीस वीस बॅगा आम्ही खरेदी केल्या मग ह्यात आमचं नुकसान आहे का नाही मग कंपन्याचा फायदा आहे का नाही अशाही पद्धतीनं बऱ्याच सांगितलं जातं मग यात दोषी धरायचं कोणाला तर मी कोणाची बाजू घ्यावं किंवा मी या का माणसाची बाजू घेणार नाही शेतकरी माझा आहे साहेब आहे आम्पलेच आहेत शेतकऱ्याला अंदाज देता शेतकऱ्याच्या काडीचं नुकसान होऊ दिलं नाही किंवा शेतकऱ्याच्या सोयाबीनपर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आज नुकसान न होऊ देता दे ते फुकट अंदाज फ्रीमध्ये अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत होतात त्याच्यामुळं चूक कोणाला धरायचा फक्त मला एवढंच सांगायचं असेल किंवा डक साहेबांच्या व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट आहे ते मिळत राहील आणि पंजाब डक हे एक नाव खूप मोठं झालं आहे हवामान खात्यापेक्षा शेतकरी वर्ग या नावाला आज मोठ्या प्रमाणात मानतो त्याच्यामुळं जेवढं नाव मोठं झालं तेवढी ते, ते जबाबदारीसुद्धा मोठी झाली असं मला वाटतं त्याच्यामुळं जे काय अंदाज आहे तर ते अंदाज शंभरदा आधी क्रॉस व्हेरिफिकेशन झाले पाहिजे ते पडताळले पाहिजे आणि काय होणार आहे कारण की त्या शब्दावरती हजारो शेतकरी विश्वास ठेवतात डोळे झाकून विश्वास ठेवतात डगसाहेबांना सांगितले म्हणजे खरं असणार आहे त्याच्यामुळं जे, जे काय अंदाज येणार आहे शेतकऱ्यापर्यंत ते खरे आणि चांगले पोहोचले पाहिजेत निरपेक्ष निस्वार्थ भावनेने पोहोचले पाहिजेत एवढीच एक आशा तर या व्हिडिओतनं व्यक्त करेल शेवटी तुमचं म्हणणं आहे तुम्ही सांगा नेमकं काय व्हायला पाहिजे कुणाचं चुकतं आहे भेटत राहूया जय जवान जय किसान जय हिंद